जी फाईव्ह ऍप डाऊनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा आज तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा सगळ्यांना दिलेल्या आहेत याची जी काही सुरुवात झालेली आहे ते तुम्हाला प्रत्यक्ष तिळगुळ गोड कधी लागायला लागले कोल्हापुरात कोल्हापुरात बाहेर पडल्यावर आम्हाला कळलं की आता गोड लागत नाही आहेत त्यामुळे मग आम्ही विचार केला की अच्छा गोड लागावेत यासाठी काहीतरी पावलं उचलायला लागतील काय बाबा काय खरं काय यांचं म्हणणं आहे की कोल्हापूरमध्ये जोपर्यंत होता तोपर्यंत असं काही मनात नव्हतं बाहेर पडला आणि मग असं वाटायला लागलं की आता तिळगुळाला काही चव <laughs> नाही नाही बरोबर म्हणाल ती कारण की तिथे कुटुंब होतं आम्ही म्हणजे दिवसातले मायामध्ये सोळा सतरा अठरा तास आम्ही सगळे एकत्रच असायचो आणि अचानक मालिका बंद झाली आणि मला नंतर मी आधी याआधी पण सांगितलं की आईने तिला दोन हजार सतरामध्ये विचारलं होतं की माझ्या मुलाशी लग्न करशील का वेळ आली तर आणि हे मला नंतर कळलं कळालं होतं की असं कधी दोन हजार सतरा मध्ये मालिका सुरू झाल्यानंतर एका वर्ष मला मला असं वाटतं की ते पाठकबाई आणि अंजली नावाचं कॅरेक्टरच असं होतं की आय थिंक कुठल्याही सासूला असं सा वाटेल की आपली सून अशी असावी सो त्याच ह्याच्यात त्यांनी मला असं पटकन विचारलं होतं की तू कर ना करणार लग्न दे लग्न बोला म्हणजे आवडत होती ती मला आणि मुख्य म्हणजे माझी आई असं कधी कोणाला काही असं सांगत नाही पण एकदा असं तिने बघितल्यानंतर मला म्हणाली हार्दिकसाठी हीच मुलगी छान आहे हिच्याशी करशील तर छानच होऊन जाईल मग मी एकदा असंच विचारलं म्हटलं बघ असं असं आहे तर तू तयार आहे विचारलं होतं मी तिला फोन फोन सेट करतेच विचारलं होतं मी तेव्हापासून पण तुम्ही विचारलं होतं हो मी विचारलं होतं फोन करून पण आईने विचारलं हे आपल्याला माहिती हे नंतर मला कळालं की असं असं हे चालू झालेलं आहे मग त्याच्यानंतर मी तिला सांगितलं आमच्यात भांडणं झाली की तुला कळतंय का म्हणजे ती माझी कंप्लेंट केली तर म्हटलं काय होईल सेटवरती तुला माहितीये म्हणत म्हणते अगं या अशा गोष्टी नसतात तू शांतरा म्हटलं जी आहे ती मैत्री पण आमचं बोलणं बंद होईल तो विषय तिकडे थांबला साधारणतः एक त्याच्यानंतर दोन तीन महिने हा विषय थांबला होता आणि आपली काय प्रतिक्रिया होती तेव्हा मी खूप लाईटली घेतलं होतं ते कारण का मला असं वाटलं की कदाचित आपण जी भूमिका करतोय त्यानंतर असे अनुभव खूपदा आले होते की माझी सुनाशीचे किंवा मा माझ्या मुलाला अगदी तुझ्यासारखी पाहिजे ग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या या सगळ्या गोष्टींचा अनुभव होता त्यामुळे मला असं वाटलं की त्या पण रोज एपिसोड्स बघतात तर असं होऊ शकतं वाटू शकतं तर मी त्यांना त्याच ह्याच्यात म्हणतो नाही हो असं काही विचार नाहीये वगैरे असं काहीच नाहीये तर त्या पण ओके म्हटल्या तो तो विषय तिथेच थांबला पण त्यानंतर हा विषय आईचा आणि आपला झालेला आहे त्याला माहितच नाही नाही म्हणजे आई ह्याला फोन केला होता आणि तोपर्यंत आम्ही एकमेकांशी सगळे बोलायला लागलो होतो काका काकू येत होते सेटवर बरेचदा माझ्या आई बाबा यायचे त्यामुळे असं फॅमिलीअर वातावरण होतं तर हा बाजूला होता आणि याचा फोन होता आणि हा सीन करत होता तर त्याचा फोन मी उचलून सांगत होते की हार्दिक नाही शॉर्ट मध्ये तर तेव्हा त्या माझ्याशी गप्पा मारत होत्या तर तेव्हा त्यांनी ते मला विचारलं पण मी काय नेसेसरी नाही समजलं की मी लगेच हार्दिकला जाऊन सांगत आई असं विचारत होती वगैरे तर नंतर कधीतरी आम्ही बोलताना त्याला मी म्हटलं होतं की तू ज्या मला विचारलं होतं तर तेव्हा तो म्हटला की काही काय असं कसं विचारू शकते का आणि मग थेट नंतर निघालं असं कसं विचारू शकते हे कसं काय बोलू शकता नाही नाही म्हणजे मी असं कधी के विचारही केलं होतं की म्हणजे माझ्या मा माझ्या कोणते माझ्याबद्दल डायरेक्ट विचारेल वगैरे आणि मग त्याच्यानंतर थेट हा विषय निघाला दोन हजार वीस मध्ये त्याच्यानंतर नाही त्याच्यानंतरही मी म्हणजे असं नव्हतंच की नाही बाबा असलं काहीच नाही आहे शांत बस असं काही होणार नाही आहे काय मग नाही तुझं लग्नात वय निघून जात आहे विचार कर विचार कर मग त्याच्यात ती पळवाट काढली मालिका मिळाली एक परत नाशिकला गेलो आणि मग तिथे असताना पण एकदा पुन्हा एकदा म्हटलं एकदा माझ्यासाठी विचार मग मा तिला विचारलं मी की असं असं आहे मी ती बोलली मी तू विचार करून घे पण मग ती बोलली एकदा घरी येऊन आईवडिलांशी बोल मग एकदा घरी आलो आणि काम होतं पुण्यामध्ये तेव्हा गेलो तर तेव्हा घरच्यांशी बोललो मग थेट माझ्यामध्ये मग अक्षयाच्या आईकडून डायरेक्ट तारखा चाल्या म्हणजे मी असं जात होतो सेटवरती सकाळी आणि मला फोन आला म्हटलं काय झालं नाही तू मेसेज वाचलास का तर म्हटलं हो गुड मॉर्निंग नाही नाही तो फोटो बघितलास का मी ओपन केला नाही कारण की मला वाटतं ते मॉर्निंग जे नॉर्मल आपण फोटोज पाडू तसं असेल आणि मग घाबरलो म्हटलं तारखं म्हटलं हो एका आठवड्यानंतरच्या तारख्या आहेत तुम्ही घरच्यानंतर भेटा पहिले मग तिथून तो प्रवास सुरू झाला मग सत्तावीस तारखेला सत्तावीस एप्रिलला एक मिनिट एक मिनिट हे सगळं सुरू असताना आई तुम्ही मला सांगा की जसं यांच्या मनात आलं होतं तसं अख्खी मालिका जी काही चार साडेचार वर्ष सुरू होती तुमच्या मनात हा प्रश्न कधी आलो होता असं असं जावं असावा नाही नाही म्हणजे प्रॉब्लेम जावयातच आहे प्रॉब्लेम नाही पण आम्ही असं काही ठरवलं नव्हतं किंवा तिने असं सांगितलं होतं की माझं करिअर झाल्याशिवाय मी काही करणार नाही त्यामुळे ते फिक्स होतं डोक्यात की करिअर पूर्ण ही ही मालिका संपल्याशिवाय आपण विचार करायचा नाही तुमच्या बाबतीत कसं काय नाही तिने ती स्पष्ट व्यक्ती आहे ते कळत नाही नाही पहिल्यापासून त्यांनी सगळं स्वतःच्या हिमतीवरती सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत तिचं विजन पहिल्यापासून क्लिअर आहे आपल्याला काय करायचंय चार वर्ष सेट वर होता तेव्हाची माऊली आणि आता गेल्या महिन्यातली काय बदल वाटत नाही बदल नाही ती आहे तशीच आहे बदल काहीच नाही आहे तशी आहे म्हणजे म्हणजे जे पाहिजे ते पाहिजेच ती तशी एकदम अशी तत्ववादी एकदम होय ना प्रत्येक हो का कुठला स्वभावात बदल केला पाहिजे सल्ला म्हणून सल्ला सल्ला म्हणून आज मला म्हणजे नेहमीच सांगतो ती अशी चिडते फार लवकर हो का हो जरा थोडी माझ्यावरच म्हणजे अजून नाही महिन्याभरात वाटत एक महिना झालाय ठीक आहे थांबा ना हळूहळू येणार ते म्हणजे नाही थोड्या शॉर्ट टेम्पर्ड पण ती अच्छा पण नंतर तिला कळतं नाही मी थोडा रागावर थोडा कंट्रोल केला थोडस असं तुमचं म्हणणं आहे आपलं काय म्हणणं आहे त्यांनी सोबत कुठला बदल केला पाहिजे कारण तिळगुळ घ्या गोंडळ बोलवा एक महिना झालाय माझं नाही पण तेच तिच्या तोंडून मी तोंडून ऐकणार आहोत हो माझ्या तोंडून मी असं सांगेन की मला राग येईल असं वागणं बंद केलं पाहिजे आता कोणत्या बाबतीत राग आता तिने माझ्याकडे बोट टाकलं म्हणजे कोणत्या बाबतीत राग खास, का खास काय काय हे आहे नाही मी मुद्दाम तिला चिडवतो कारण की ती राग आली की एक जरा वेगळी अशा म्हणून साधारणतः राग आलाय हे कळतं कसं नजरेतूनच कळत तिचा की बस आता काही बोलायचं नाही पुढे त्यामुळे ती शब्द फार कमी वापरते आणि कृतीतून दाखवते राग आल्यावर राग आले हे काय नवीन तंत्र आहे आपलं नाही नाही म्हणजे मी काही राग आल्यावर भांड्याला पिंड्याला जात नाही म्हणूनच बंद करून टाकते आपलं आपलं चालू ठेवायचं पण महिन्याभरात असं किती वेळा झालं रोजच सकाळी होत अरे आई तर म्हणते रोजच सकाळी कारण तो उठल्या उठल्या खोड्याच काढत असतो म्हणून मी म्हंटल की आईच्या तोंडून मी बोलते कारण तो आईच्या पण तेवढ्याच खोड्या काढतो हेच आहे उठल्या उठल्या सकाळी खोड्याच काढायच्या मी जाग करतो सगळ्यांना आपण सूर्याचा आहात ना सी फाईव्ह ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड एकदम फ्री